सो वेलकम एवरी वन, वेलकम टू सदैव क्लासेस. आपण घेणार आहोत पुढचं 1.4, तुमचं जर्नी टू द वेस्ट. हा एक धडा आपण घेणार आहोत इयत्ता 7वीचा, जर्नी टू द वेस्ट. 2 मिनिटं. येस, जर्नी टू द वेस्ट. ओके, सो शेअर्स शेअर्स जमलं तेवढं होईल तेवढं अटेंड कर, नाही जमलं तर तू नंतर व्हिडिओ बघून घे. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे, पश्चिमेकडे, पश्चिमेकडे काय म्हणतो आपण. जर्नी टू द वेस्ट म्हणजे काय, तर पश्चिमेकडे, हा पश्चिमेकडे प्रवास. सो मच ऑफ द वर्ल्ड लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. बरंचसं काही जे काही जगातील साहित्य आहे, लिटरेचर म्हणजे साहित्य, वर्ल्ड म्हणजे जगात जागतिक साहित्य, लिटरेचर म्हणजे काय साहित्य, याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे. In this passage, we learn about an epic novel with title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. तुम्हाला काय शिकायचं याच्यामध्ये? सन वुकॉंग किंवा मंकी किंग नावाचं कॅरेक्टर यात शिकायचं आहे. याचे पिक्चर पण आले होते मध्ये, तुम्ही पाहिले पण असेल बऱ्याच मुलांनी. तर याच्यामध्ये तुम्हाला एक नॉवेल म्हणजे कादंबरी शिकायची आहे. पुढे बघा. सो दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. हे काय, तर चिनी साहित्य आहे. चिनी कारण चिनी जे प्रवासी होते, ते चिनी प्रवासाने खूप प्रवास केला होता मध्यंतरी. बरं म्हणजे त्याने, सॉरी नम्रता, आवाज बंद ठेव तुझा. काय झालं, आवाज येत नाही का माझा? येतोय ना? कॅन यू हिअर मी गाईस? येस. ओके, गुड. ओके, चल. So it was written in the 16th century, 16th shatakat lilele baga, by Wu Chengyan lilele ahe. Does the passage remind you of a few things you read in the your history textbook last year? To gele vashi tumhi kya je kya shiklat na savvila, tar tyacha badal tumhala kai yat madhe maiti janvel. Kai prashna ahet? I'm not taking that. Thoda pude jauya apan, nantar mage hoya. Journey to the West. सो वेन वी रीड द वर्ड्स जर्नी टू द वेस्ट, जेव्हा आपण विचार करतो की पश्चिमेकडे प्रवास, वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. म्हणजे आपल्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला वेस्ट, वेस्टर्न कंट्रीज म्हणजे कोणत्या, पश्चिमी देश कोणते, इंग्लंड आणि अमेरिका, आपल्या डोक्यामध्ये दोनच देश असतात. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. वेस्ट काय, तर रिलेटिव्ह टर्म आहे, सापेक्ष अशी टर्म आहे. ती म्हणजे काय, तर माझ्या बाजूला जर बसलेला असेल, बरोबर, म्हणजे फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट, आपल्या पूर्वेला जे देश आहेत त्याच्यासाठी आपण वेस्टला आहोत, म्हणजे आपण पश्चिमेला आहोत. वी आर द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ऍक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर कंट्री. बरोबर, ही जर्नी कोणासाठी आहे, तर चायना, चीन मधून आपल्या देशामध्ये जे प्रवासी केले आहेत त्यांची ही काय जर्नी, हा प्रवास आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन श्वांग. कसं बसतं तुम्ही याला, युआन श्वांग हा 7व्या शतकातील ट्रॅव्हलर होता, प्रवासी होता. आता इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फुट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट्स, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटन्स. आवाज बंद ठेवायचा आधी तुमचा. तर तो जो प्रवास होता, तो प्रवास हा सोपा नव्हता. चायनावरून जेव्हा भारतात, या चीनवरून भारतात येण्यासाठी प्रवास सोपा नव्हता जसा आज आहे तसा. तर लोकांना बरेच चालावं लागायचं, पायी किंवा घोड्यांवर, त्याचबरोबर क्रॉसिंग डेझर्ट, वाळवंटातून यावं लागायचं, स्नो क्लॅड माउंटन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशातून त्यांना यावं लागायचं, डोंगर दऱ्यातून यावं लागायचं, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन, काही काही अनोळखी आणि विचित्र असे प्रदेश त्यांना सुद्धा क्रॉस करावे लागायचे. Using roads where bandits and robbers roamed. And tasha tikane kay hote, daku asayche, daku asat, daku lutere tya tikane asayche, daku lutere asayche, kay karayche, mansanna lutayche. Who would do it? Kon karel bara asa, tar jo dhadsi asel na toch vyakti jaycha. But Yuan Shuang had a dream. Kiwa konala swapna hota, tya Yuan Shuang cha swapna hota. He wanted to take Buddhist scripture from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. Tar tyala kay karayche hota, भारतातील जे काही बुद्धिस्ट म्हणजे बुद्धाचं, बौद्धांचं, गौतम बुद्धांचं जे काही स्क्रिप्चर्स वगैरे होते, जे काही तत्वज्ञान लिहून ठेवलं होतं, ते त्याला भारत, आपल्या चायनाला घेऊन जायचं होतं. आणि त्याचं ते स्वप्न होतं, आणि त्याच्यासाठी ते काय होतं,
धार्मिक यात्रा होती, पिलग्रिमेज म्हणजे धार्मिक यात्रा होती त्यासाठी ती. तर युआन शुआंग अंडरटूक अ लॉन्ग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. तर त्याने सुरुवात केली आणि आज जसं सोपं आहे तसं त्याला ते त्यावेळेस सोपं नव्हतं प्रवास करणं. फॉर 17 लॉंग इयर, 17 वर्ष ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, तो फिरत होता, प्रवास करत होता. सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन हिज वे, आणि त्याला फार त्रास झाला त्या प्रवासामध्ये. ही ट्रॅव्हल अक्रॉस द गोबी डेझर्ट. तर गोबी नावाचं गोबी डेझर्ट आहे चीनमध्ये, त्या तिकडून तो निघाला, तिथून निघाला डेझर्ट म्हणजे वाळवंट. देन अलॉंग द टियानशान माउंटन रेंज, तिथून निघाला पुढे तो टियानशान माउंटन रेंज पासून. ऑन द वे अलॉंग सिल्क रोड, सिल्क रूट मधून तो बाहेर आला. सिल्क म्हणजे रेशम, रेशीम मार्ग होता. थ्रू द रिजन नाउन, आता कुठं कुठं आला बघा तो भारतामध्ये, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान करत करत तो भारतामध्ये आला. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट. हस्तलिखित, त्या मॅन्युस्क्रिप्टचा अर्थ होतो हस्तलिखित आहे. तर भारतात आला तो आणि बऱ्याच ठिकाणी भारतात सुद्धा तो फिरला आणि बरेचसे मॅन्युस्क्रिप्ट अर्थलिखित त्याने काय केले, जमा केले. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, बट युआन शुआंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ स्क्रिप्चर. आता आलं तर ठीक, पण येणं पण कठीण होतं, जाणं पण कठीण होतं. मग शेवटी त्याने काय केलं, तर त्याच्या आला पण व्यवस्थित आणि गेला सुद्धा सेफली. सर्व काही तत्वज्ञान जे काही त्याला हवं ते सर्व साहित्य घेऊन गेला. दिस वॉज अ अचीवमेंट, दिस वॉज अ ग्रेट अचीवमेंट, इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिएबल. अशक्य अशी गोष्ट त्याने शक्य करून दाखवली होती. सो मच दॅट पीपल वुड पीपल सॉरी दॅट पीपल थॉट दॅट द गॉड अँड बघा द गॉड अँड बघा दिसतोय तुम्हाला युआन शुआंग दिसतोय आणि अजून कोण बघा सुपर नॅचरल पॉवर्स देव आणि काही दैविक शक्ती हॅज हेल्प युआन शुआंग इन हिज क्वेस्ट. तर त्याला जे काही ती भ्रमण केलं त्याने जो काही फिरला तो, तर देव आणि देवा दैविक शक्ती त्याच्या सोबत होती. सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे दैविक शक्ती. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोकटेस, आणि यामुळे काय झालं, बऱ्याच लोककथा तयार झाल्या. फोकटेस म्हणजे काय, लोककथा. सेंचुरीज लेटर अन एपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलग्रिमेज, आणि त्यानंतर बऱ्याच शतकानंतर त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट, प्रवास पश्चिमेकडील प्रवास, आणि त्याचे जे काही भ्रमण ते त्याच्याबद्दल लिहिलं गेलं. दिस नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स, अशा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अनेक लोककथा होत्या. द नॉवेल अँड द स्टोरीज आर स्टील व्हेरी पॉप्युलर, आणि लोकप्रिय अजूनही आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमॉन अँड एव्हिल पॉवर्स हू ईगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क. तर त्याच्यात असं सांगितलं की बऱ्याच दैत्य, डेमन म्हणजे कोण, दैत्य, बरेच दैत्य आणि दैवी सॉरी राक्षसी शक्ती अशा होत्या. तन्मय म्युटर साऊंड की त्यामुळे त्या या जो काही मॉन्क होता, हा जो काही संन्यासी होता, कोण, युआन शुआंग, त्याला त्या मारायला तयार होत्या. हु वुड सेव्ह हिम, त्याला वाचवणार कोण, तर हु वुड वँक्विश द डोमन, त्या दैत्यांचा नाश कोण करणार. वेल द कोण होता, द ग्युनियन सॉरी ग्युनियन डेटी हु इज द गॉडेस ऑफ द मर्सी हॅज सीन टू दॅट शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आता तिने काय केलं, या माणसाबरोबर युआन शुआंग बरोबर 3 लोकांना पाठवलं. कोण कोण होतं बघा, ते तुम्हाला चित्रात बघितलं तुम्ही, सन वुकॉंग ऑर द मंकी किंग. मंकी किंग पिक्चर पण आले, तुम्ही पाहिले असेल. सन वुकॉंग किंवा मंकी किंग, झुबाजी किंवा पिग्झी, आणि दुसरं होतं शा वुजिंग किंवा सँड प्रिस्ट. बघा तुम्हाला चित्र दाखवतो, दिसतं तुम्हाला या ठिकाणी, हे बघा हा मंकी किंग, पिग्झी, आणि तो कुठला होता पुढे, काय त्याचं नाव, येस सो सँड प्रिस्ट. Now these three characters are no saint. आता हे संत होते का, नाही. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. So the gods have thrown them out of heaven. आता हे जे होते ना, हे देव संत नव्हते. आता ऍक्च्युअली त्यांच्याकडे सुपरनॅचरल पॉवर होत्या, दैविक शक्ती होती, आणि ते त्रास द्यायचे म्हणून देवांनी त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं, आउट ऑफ द हेवन, म्हणजे त्याला स्वर्गातून पृथ्वीवर हाकलून दिलं होतं. जसं पूर्वी असं म्हणजे ते आपल्या कथा वगैरे तुम्ही ऐकलं असतील, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जायचं की देवांना शिक्षा म्हणून पृथ्वीवर पाठवलं जायचं. सो हाऊ एव्हर द काइंड डेटेड गणेन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम, तर देवीने त्यांना काय केलं होतं, इच ऑफ देम मोर चान्स, इफ त्यांना सांगितलं होतं, इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज द पॉवर फॉर हिज गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. त्यांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला ज्या दिलेल्या पॉवर आहेत, त्या पॉवर जर तुम्ही वापरल्या कोणासाठी, या व्यक्तीसाठी वापरल्या, युआन शुआंग साठी, या होली मॉन्क साठी जो संन्यासी आहे, पवित्र संन्यासी आहे, तर मी तुम्हाला पुन्हा कशामध्ये, हेवन म्हणजे स्वर्गामध्ये मी तुम्हाला परत पुन्हा घेईन. दॅट इज वाय 3 कॅरेक्टर्स हॅड अग्रीड टू बी युआन शुआंग डिसिपल अँड टू हेल्प युआन शुआंग इन हिज डिफिकल्ट जर्नी.
त्यामुळे ते त्याचे काय झाले, शिष्य झाले, डिसिपल म्हणजे शिष्य झाले आणि त्याला ते मदत केली त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग एक्साइटिंग अँड समटाईम्स ह्युमरस ऍडव्हेंचर्स ऑन हिज वे टू होली लँड इंडिया. आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या, तुम्ही पिक्चरमध्ये सुद्धा पाहिले असतील, बऱ्याच अशा आव्हानं भेटली होती. द मोस्ट पॉवरफुल अमंग द थ्री डिसिपल इज सन वुकॉन्ग. सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण होता, सन वुकॉन्ग किंवा मंकी किंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्यासोबत प्रत्येक गोष्ट असामान्य होती. कशी होती, असामान्य होती, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती, असामान्य अशी त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट होती. तर ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर ह्यूज स्टोन एग ऑफ द फ्लावर फ्रूट माउंटन. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन टू 72 डिफरंट वेज. तो स्वतःला 72 वेगवेगळ्या रूपामध्ये बदलू शकत होता. किती, 72 रूप वेगवेगळ्या रूपांमधले. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्ट्रँड इन टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. तर तो आपल्या प्रत्येक केसातून एक जीव, कोणताही जैविक किंवा अजैविक घटक तो बनवू शकत होता. हिज ऍज यू विश गोल्ड बँडेड कजल इज ऑल्सो मॅजिकल. इट कॅन ग्रो ऍज बिग ऍज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, बट ऍट द अदर टाइम्स इट बिकम्स ऍज टायनी ऍज नीडल. तर त्याच्याजवळ काय होतं, तर कजल होतं ते मोठं पण व्हायचं, लहान सुद्धा व्हायचं. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट वे इट अवे बिहाइंड हिज इयर. सन वुकॉन्ग कॅन ट्रॅव्हल थाउजंड ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन सॉमरसॉल्ट. तर एका झेपेमध्ये, सॉमरसॉल्ट म्हणजे काय, झेप, एका झेपमध्ये तो हजारो किलोमीटर प्रवास तो करायचा. कोण करायचा, सन वुकॉन्ग किंवा मंकी किंग. दिसत तुम्हाला, बोल ना. तो गवत पण म्हणायचा ना. हो, येस. सो ही कॅन वॉक थ्रू फायर 72 डिफरंट. हा, तो जागेतून चालायचा, पाण्याच्या खालून ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्या खालून जायचा, फ्लाय टू एनी प्लेस, तो उडायचा कुठे पण, जसं हवं तसं जायचा तो. हिज बॉडी इज हार्ड ॲज डायमंड. डायमंड सारखी त्याची बॉडी हार्ड होती, डायमंड सारखी. सो नो वन अँड नथिंग कॅन इंजर हिम. त्यामुळे कशाचाही, कशामुळे त्याला इजा पोहोचू शकत नव्हती. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्सरे विजन. त्याच्या डोळ्यामध्ये एक्सरे विजन होती, बघा. नो वन कॅन डिसी. त्यामुळे त्याला कोणी फसू शकत नव्हतं. सन वुकॉन्ग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट, बट ही इज ऑल्सो अ ट्रिक्स्टर. ट्रिक्स्टर, ही लव्स टू हॅव फन अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट ओव्हर. तो मजा सुद्धा करायचा, तो असा म्हणजे मजा करायचा, सगळे एन्जॉयमेंट करायचा. ही हॅज अ वाज विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे एक फुलदानी होते, त्यामुळे काही पण तो सक करू शकत होता, शोषून घेऊ शकत होता. ही कॅन सिम्पली पॉइंट ऍट अ लॉक अँड ओपन इट. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ऍट अ ब्लिंक. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज टू द टेस्ट. तर तो काय करायचा, त्या गोष्टीने सर्वांना तो त्रास द्यायचा किंवा सर्व त्याच्या एनिमीजला काय तो फसवायचा. इफ यू वॉन्ट टू रीड, तुम्हाला जास्त ऐकायचं वाचायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, सन वुकॉन्ग अँड हिज बिग कंपनियन हॅड ऑन द वे. यू कॅन फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन जर्नी टू द वेस्ट. सम स्टोरीज हॅव बीन ट्रान्सलेटेड इन टू फिल्म्स. तर तुम्हाला पुस्तकं वाचण्यासाठी आहे, तुम्ही पुस्तकं वाचू शकता. त्याचबरोबर पिक्चर पण निघालेला आहे. अँड व्हॉट यू लाईक द बेट सॉरी व्हॉट वुड यू लाईक बेटर, टू रीड अ हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन शुआंग ट्रॅव्हल ऑर टू रीड अ फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉन्ग. मे बी यू आर यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर अँड हॅपी रिडिंग. तर तुम्ही काय वाचू शकता, युआन शुआंग कसं त्याची जी जर्नी ती वाचू शकता, किंवा तुम्ही सन वुकॉन्गचं काय काय गोंधळ म्हणजे सॉरी काय काय मजा त्याने केली ते तुम्ही वाचू शकता. तुम्ही दोन्ही गोष्टी वाचल्या तरी चालतील, तुम्हाला जे वाचायचं ते तुम्ही वाचू शकता. सो बिकॉज रिडिंग इज अ गुड हॅबिट, वाचन केलं पाहिजे, राईट?